भाजपा प्रदेश सचिव व मीडिया पैनलिस्ट एडवोकेट धर्मपाल मिश्रा महाविकास आघाडी विरोधात प्रतिक्रिया देत म्हणाले की रामनवमी असेल किंवा मग परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, महाविकास आघाडी सरकारने दारूची दुकाने सुरू ठेवून सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा खेळ चालवलेला आहे. या सरकारला निव्वळ वसुलीवर भर असून त्यांनी संविधानातील कल्याणकारी राज्याची संकल्पना मोडीत काढली आहे. या शब्दात धर्मपाल मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीच्या सरकारला या राज्यातल्या महापुरुषांशी काहीही देणंघेणं राहिलेलं नाही, सर्वसामान्य जनतेच्या भावनांशीही काही देणंघेणं राहिलेलं नाही. आत्ताच मागच्या 10 एप्रिलला रामनवमी येऊन गेली, 14 एप्रिलला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. अशाही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सरकारनं दारूची सगळी दुकानं महाराष्ट्रभर उघडी ठेवली असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. मी या महाविकास आघाडी सरकारचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो, निंदा करतो की सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी हे सरकार खेळायला निघालेलं आहे. यांना निव्वळ महसुलाचं पडलेलं आहे. या राज्यातल्या सर्वसामान्य माणसांच्या समस्यांकडे, त्यांच्या भावनांकडे संपूर्ण डोळेझाक करून यांनी मात्र निव्वळ महसूल गोळा करण्याकडेच यांचा कल अत्यंत पुढे गेलेला आहे. हे सरकार सर्वसामान्य माणसांचं राहिलेलं नसून पैसा मिळवण्याचं निव्वळ साधन झालेलं आहे. आणि परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी ज्या कल्याणकारी राज्याची संकल्पना संविधानाच्या माध्यमातून केली ते राज्य आता कल्याणकारी कोणत्याही माध्यमातून राहिलेलं नाही असंच निदर्शनास येत आहे. या शासनाचा मी तीव्र शब्दात निंदा करतो, निषेध करतो, धिक्कार करतो आणि तत्काळ आवाहन करतो यांना की आता यापुढे देखील मात्र अशा कोणत्याही प्रसंगी अशा कोणत्याही दिवशी बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.